चालत्या बसने घेतला पेट, 14 प्रवाशांचा होरपळून मृत्यू। यवतमाळच्या पुसदहून खाजगी बस मुंबईच्या दिशेने येत होती, त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झाला। ट्रक आणि बस यांची धडक होऊन हा भीषण अपघात घडला। या अपघातानंतर बसमध्ये आग लागली, बघता बघता या आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले। खाजगी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ या बसचा अपघात घडला। ही बस आगीच्या भक्षस्थानी सापडल्याची थरारक दृश्यही समोर आली आहेत। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असून नाशिक औरंगाबाद मार्गावर ही दुर्घटना घडली। अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये खाजगी लक्झरी बसचा जळून कोळसा झाला। मृतदेह नेण्यासाठी ही रुग्णवाहिका नव्हत्या अशी ही माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ ओढावली असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। औरंगाबाद रोडकडून खाजगी बस येत होती। बसमध्ये किमान 50 प्रवासी होते, त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही असा आरोपही त्यांनी केला। मृतांच्या कुटुंबियावर शोककळा पसरली। मिरची हॉटेल येथील परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र असल्याचंही सांगितलं जातं। त्यातच यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या या बसच्या भीषण अपघातानं एकच खळबळ उडाली आहे। या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते। प्रवासी जळत असताना मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला। बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्याने आजूबाजूचा परिसर हादरून गेला होता। या घटनेने महाराष्ट्र शहरून गेलाय, तर जिवंत जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्याचंही आव्हान प्रशासनासमोर आहे। अपघातामुळे या बसने प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या नातलगांचा काळजाचा ठोका चुकवलाय। एबी न्यूज मराठीसाठी नाशिकहून मेहबूब शेख।